केंद्र सरकारची नीलक्रांती ही महत्वाकांक्षी योजना मत्स्य उत्पादकांसाठी वरदान ठरली आहे अकोला जिल्ह्यातल्या कौठा बहादुरा गावातील विठ्ठलराव माळी यांनी नीलक्रांती योजनेचा लाभ घेत स्वतःची आर्थिक प्रगती साधली त्याचबरोबर इतर मत्स्य उत्पादकांसाठीही ते मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत मत्स्य उत्पादनात वाढ होऊन मच्छीमारांचा विकास व्हावा या उद्देशानं केंद्र सरकार देशभरात नीलक्रांती योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत मत्स्य उत्पादन मत्स्यबीज निर्मितीसाठी तळं उभारणं मत्स्यबीज केंद्र तयार करणं खाद्य निर्मिती करणं यासह विविध बाबींसाठी कर्ज पुरवठा अनुदान स्वरूपात दिला जातो अकोला जिल्ह्यातल्या विठ्ठलराव माळी या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेअंतर्गत विठ्ठलराव यांना दहा लाख रुपयांचं कर्ज अनुदान स्वरूपात मिळालं या कर्जातून माळी यांनी कवठा बहादुरा गावामध्ये जिल्ह्यातील पहिला मत्स्यबीज निर्मिती आणि मत्स्य खाद्य पुरवणारं केंद्र उभारलं यामुळे जिल्ह्यातील मत्स्य उत्पादकांना मत्स्य शेतीसाठी लागत असलेली पूरक सामग्री अगदी सहज उपलब्ध होत आहे केंद्र शासन नीलक्रांती योजनेअंतर्गत मी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मत्स्य खाद्य कारखाना सुरू ला सुरुवात केली त्या कारखान्याला सुरुवात केल्यामुळं काय झालं की मा मी जो मत्स्यपालनाचा व्यवसाय करत होतो मत्स्यपालन करत होतो त्याच्या वजनातही वाढ झाली आणि इतर जे शेतकरी आहेत ते इतर शेतकऱ्यांना जे मत्स्य खाद्य उपलब्ध होत नव्हतं मत्स्य खाद्य कारखाना सुरुवात केल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातले व संपूर्ण जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत मत्स्य उत्पादक शेतकरी आहेत त्यांना इथं सहज मत्स्य खाद्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या पण उत्पन्नात वाढ झालेली आहे व माशांची जी वाढ आहे ती ती वाढ एकदम चांगल्या प्रमाणात होत आहे या केंद्रातून रोहू कतला सायप्रिनस या जातीच्या मत्स्यबीज आणि मत्स्य खाद्याची निर्मिती करणं शक्य झालं आहे कोरोना